पॅन कार्ड क्लब या वित्तीय संस्थेच्या संदर्भात सेबीने घेतलेला निर्णय व त्याविरोधात राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीने घेतलेला निर्णय या संदर्भात माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पॅन कार्ड क्लबच्या परताव्यास विलंब ही संचालक व सेबीची मिलीभगत असल्याचा आरोप नकुल पारसेकर यांनी केलाय. पॅन कार्ड क्लब ही वित्तीय संस्था 2014 बंद करण्याचे अचानक निर्देश सेबीने दिले. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांचे पैसे यामध्ये अडकले. त्यानंतर सेबीने त्या संस्थेच्या विविध ठिकाणच्या प्रॉपर्टी विकून गुंतवणूकदारांचे पैसे दिले जातील असे सांगितले, मात्र त्यावर विलंब होत आहे. या विरोधात 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यातूनही जर सरकार जागे नाही झाले तर सेबीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे असा इशाराही आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी नंदकुमार गावडे, देवानंद मुंज, सुहास चितकर, संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते. संदर्भात उपलब्ध असलेली कायदेशीर सगळी कागदपत्र त्यांनी नजरेसमोर घातली आणि मला सांगायला आनंद वाटतोय, काही खासदारांच्या घरापर्यंत मीही गेलेलो होतो, तर त्या सगळ्या खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या सगळ्या आंदोलनामध्ये आत्ता हे सगळे खासदार आमच्या बरोबर आहेत. आणि म्हणूनच मागच्या संसदेच्या आत्ताच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय खासदार महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही आमदारांनी हा विषय उचलून धरला होता. या सर्वपक्षीय खासदारांनी देशाचे अर्थमंत्री माननीय जेटली साहेब यांची भेट घेतली. त्यापूर्वी देशाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री माननीय सुरेश प्रभू यांचीही मी स्वतः दिल्लीत होतो. दिल्लीत भेट घेऊन त्यांनाही विषय सांगितला. त्यांनी या विषयाचा अभ्यास करून त्या संदर्भात त्यांनीही आम्हाला या विषयात मदत केलेली आहे. जेव्हा या सगळ्या खासदारांचं डेलिगेशन आणि ही राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर कोऑर्डिनेशन कमिटी सन्माननीय अर्थमंत्र्यांना भेटली, त्यावेळी अर्थमंत्र्यांनी ही जी फाईल आहे म्हणजे 2015 सॅट कोर्टाने दिलेला निर्णय गुंतवणूकदारांच्या बाजूने आणि इतर काही जी कागदपत्र होती ती कागदपत्र चाळली आणि बरोबर 1 महिन्यापूर्वी सेबीचे सर्वोच्च अधिकारी माननीय श्री अजय त्यागी अजय त्यागीने त्यांनी या सगळ्या शिष्टमंडळांच्या समोर म्हणजे चर्चा चालू असताना आदेश दिले की या संदर्भात पॅन कार्डच्या संदर्भात जो काही अहवाल आहे, जी काही वस्तुस्थिती आहे, जे काही वास्तव आहे ते 1 आठवड्याच्या आत आपल्या अर्थ मंत्रालयाकडे सादर करावं.